सांगली तसंच कोल्हापूर इथल्या पूरग्रस्तांसाठी भागाईवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं 11,000 मदत करण्यात आली. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या महापुरामुळे मोठी जीवित वित्तहानी झाली. अशावेळी आपलाही वाटा समजून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11,000 रुपये निधी देणार असल्याचं सरपंच कविता घोडके पाटील यांनी जाहीर केलं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रांगणात 73व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी सैनिक तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बबरुवान घोडके होते. यावेळी उपसरपंच पद्मिनी घोडके, सदस्य शकुंतला घोडके, महादेव चौधरी, वैभव घोडके, पोलीस पाटील सजित पाटील, कृषीमित्र लहुआबा घोडके, ग्रामसेविका सुवर्णा घोडके आदी मान्यवरांची उपस्थिती होती. बागाईवाडी गावात पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार जयवंत पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल तसंच पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत राज्यात प्रथम आलेल्या सुर्डीकरांचं अभिनंदन करण्यात आलं. पाण्याचा वापर जपून करा, शौचालयाचा वापर करा, गावाच्या विकासासाठी एकत्र राहा असं आवाहन लहू आबा घोडके यांनी केलं. यावेळी भागाईवाडी अंगणवाडीच्या मदतनीस राजाबाई तंडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त साडी सोळी देऊन सरपंच कविता घोडके पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणं झाली. कार्यक्रमास उमाकांत घोडके, प्रताप पाटील, महादेव घोडके, सुवर्णा पवार, रामचंद्र पाटील आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मुख्याध्यापक आदिल सय्यद यांनी केलं तर आभार शीला गुंड पाटील यांनी मानले.